नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई या ठिकाणी नवी मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी जी काही लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे दोन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्याचे तात्पुरते जे काही गुण आहे ते गुण या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये बघू शकता हे जे काही गुण आहे ते गुण प्रसिद्ध करण्यात आलेले आणि या गुणाबाबत काही तुमचे आक्षेप असेल तर या ठिकाणी बघू शकता आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी ईमेल आयडी दिली या इमेल वर इमेल वर या ईमेल ईमेल किंवा किंवा मग लेखी स्वरूपात तुमचं जे काही ठिकाणी तफावत असेल आक्षेप असेल तो आक्षेप तुम्ही घेऊ शकता नोंद काय काय करायची या ठिकाणी सर्व डिटेल जी आहे ती डिटेल या ठिकाणी दिलेली आहे आता लेखी परीक्षेतील गुणाबाबत अंतिम निर्णय पोलीस निवड मंडळाचा राहील आणि या ठिकाणी बघू शकता तुमचे जे काही लेखी परीक्षेचे गुण आहेत ते गुण या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिटर्न एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी वन रिटर्न टेस्ट प्रोव्हिजनल रिझल्ट या ठिकाणी फक्त तुमचा सिरियल नंबर या ठिकाणी फक्त चेस्ट नंबर आणि तुमचे गुण जे आहे ते गुण या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत तुमच्या नावावर तुम्हाला चेक करता येणार नाही फक्त चेस्ट नंबरवरती तुम्हाला तुमचे जे गुण आहे ते गुण या ठिकाणी चेक करता येणार आहे या ठिकाणी बघू शकता सिरियल नंबर चेस्ट नंबर आणि गुण अशा पद्धतीने तुमचे या ठिकाणी गुण जे आहे ते गुण दिलेले आहेत उदाहरणार्थ सिरियल नंबर एकवीस या ठिकाणी सिरियल नंबर सोडा चेस्ट क्रमांक बघा एकशे पन्नास ज्यांचा चेस्ट क्रमांक आहे त्यांचे गुण आहेत बेचाळीस त्यांचा चेस्ट क्रमांक अठ्ठ्याऐंशी आहेत त्यांचे गुण आहेत पंचावन्न अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी चेक करायचा आहे आता या ठिकाणी जागेचा जर विचार केला तर जागा आहे या ठिकाणी दोनशे चार पोलीस शिपाई शिपाईपदाच्या आणि या ठिकाणी अर्ज होते या ठिकाणी बघू शकता दोन हजार स्वा साधारणतः बावीसशे सत्त्याण्णव उमेदवारांनी या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते परंतु एवढ्या उमेदवारांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली नाही आहे या ठिकाणी बघू शकता सर्व उमेदवाराचा जर आपण आकडा बघितला तर या ठिकाणी बघू शकता दोन हजार दोनशे सत्त्याण्णव उमेदवार या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी हजर होते परंतु जे काही ऑब्सेंट उमेदवार आहे या ठिकाणी चाळीस टक्के उमेदवार आग, अपसेंट आहे या ठिकाणी जवळपास चाळीस टक्के उमेदवार या ठिकाणी अबसेंट आहेत त्यामुळे या ठिकाणी तुमचं मिरिट जे आहे ते मिरिट नक्कीच या ठिकाणी कमी लागेल औदर जिल्ह्याच्या तुलनेने कारण या ठिकाणी बरेचसे उमेदवार जे आहेत ते बरेचसे उमेदवार या ठिकाणी अब्सेंट आहेत त्या ठिकाणी बघू शकता लिस्टमध्ये अपसेंटचा जो काही आकडा आहे तो तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास अब्सेंटचा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुमचे गुण जे आहे मित्रांनो ते चेस्ट नंबरनुसार तुम्ही चेक करून घेऊ शकता ही जी पी डी एफ आहे मी टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या तुमचे गुण वगैरे चेक करून घ्या चेस्ट नंबर आणि गुण चेक करा काही तफावत असेल गुणामध्ये तर या ठिकाणी आक्षेप जो आहे तो आक्षेप तुम्हाला या ठिकाणी घेता येणार आहे मित्रांनो पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर येणाऱ्या एस ये आर पी एफ पेपरसाठी या ठिकाणी प्रश्नपत्रिका संच आठशे बारा भाग एक आणि भाग दोन त्याचबरोबर पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये जे काही सव्वीस मार्चला तुमचा पेपर झालेला आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा त्या पेपरमध्ये शंभरपैकी पे एकोणनव्वद जे प्रश्न आहेत ते जशास तसे या पुस्तकातून आलेले आहे म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हे पुस्तक जे आहे या ठिकाणी वरदान ठरणार आहे ही जी काही पी डी एफ आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता विचारलेले प्रश्न स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या पुस्तकातून आलेले प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघू शकता शंभरपैकी एकोणनव्वद प्रश्नाचा समावेश स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या पुस्तकातून झालेला आहे आणि ही जी काही पीडीएफ आहे या ठिकाणी बघू शकता या एफमध्ये सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे कोणत्या पेजवरती कोणता प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे त्याचा पुरावा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यामुळे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची काही पुस्तक आहे पोलीस भरतीसाठी ती अत्यंत महत्त्वाची आणि नक्कीच त्या ठिकाणी खरेदी करून तुमची जी काही एसआरपीएफची भरती आहे त्याला नक्कीच तुम्हाला फायदा होणार